श्री शिवलीलामृत अध्याय तीसरा। श्री गणेशाय नमः। जय जय शिव मंगल धामा, निज जन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामातीत तु, इंदिरावर भगिनी मनरंजना, षडास्य जनका शफरी ध्वज दहना, ब्रह्मानंदा भाल लोचना, भवभंजना त्रिपुरांतका। हे शिव सद्यो जात वाम अघोरा, तत्पुरुषा ईशाना ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरिशा, गंगाधरा भोगी भूषणा, सर्वव्यापका अंधकमर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तु। हे पय फेन धवल जगजीवन, द्वितीयाध्यायी कृपा करुण, अगाध सुरस आख्यान, शिवरात्रि महिमा वर्ण वीला, यावरी कैसी कथेची रचना, वदवी पंज मुकुट पंजानना, शौनकादिका मुनीजना, सुत सांगे नैमिषारण्ये, इक्ष्वाकुवंशी महाराज, मित्र सहनामे भूभुज, वेद शास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडौजा पृथ्वीवरी, पृतनावसने करुण, घातले उर्वी सपालाण, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शुभ्र भगने मावळली, तो एकदा मृगया व्याजे करुण, निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरांधर प्रवेशला विपिन, तो सावजे चहुकडून उठली, व्याघ्र मृक रीस वन केसरी, मृग मृगी वन गौ वानर वानरी, शशक जंबुकांचाहारी, संहारी तनृपवर, चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादि बिडालक, नकुल राज हंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती, नृपे मारिले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गत प्राण होऊनी पडियेला, त्याचा बंधु परम दारुण, तो लक्षिता झाला दुरोण, मनी कापट्य कल्भून, म्हणे सूड घेईन बंधूचा, मित्र सहपातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश, कृष्ण वसन वेष्टित विशेष, दर्वी स्कंदी घेऊनिया, नृपासी भेटला येऊन, म्हणे मी सूपशास्त्री परमनी पून, अन्न शाका सुवास करीन, देखो न सुर नर भुलती, राये ठेविला पाक सदनी, त्यावरी पितृ तीर्थी लक्षुणी, गुरु वसिष्ठ घरा लागुणी, नृपश्रेष्ठे आणिला, भोजना आला अबजज नंदन, तो राक्षसे कापट्य स्मरुण, शाकात नर मांस शिजवून, ऋषीस आनुन वाढविले, त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषी माझी शिरोमणी, कापट्य सकळ जाणूनी, मित्र सह शापिला, म्हणे तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नर मांस, वाढिले कैसे पापिया, राव म्हणे मी नेने सर्वथा, बोलावा सूपशास्त्री जाणता, तव तो पळाला क्षण न लागता, गुप्त रूपे वना आपुल्या, राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण, मीही तुझ शापीन म्हणून,
उदक करी घेतले। तव रायाची पट्ट राणी मदयंती नामे पुण्य खाणी रूपे केवळ लावण्य हारिणी चातुर्य उपमे जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारुणीया शिष्ये गुरु शिषा पावया अधिकार नाही सर्वथा गुरु शिशाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोलली ससाच ते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्या प्रपदांवरी जलटाकी मित्र सह तो जानू पर्यंत चरण दग्ध झाले कृष्ण वर्ण कुष्ठ भरला मग तेथून कल्माषपाद नाम त्याचे वसिष्ठे जानुनी वृत्तांत रायासी उशाप देत म्हणे द्वादश वर्षी होईल मुक्त येसी स्वस्ताना आपुल्या गुरु पावला अंतरधान मग कल्माष पाद राक्षस होऊन क्षुधाक्रांत निशी दीन वनी भक्षी जीव सर्व परम भयानक असूर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढिलिया जीव भक्षिले आस मास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमर डोळस द्वादश वर्षी देखिला सवे त्याची ललना चिमणी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधुका कुळती येत अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जाबुनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा पती सभक्षू नको राजेंद्रा मत्पाप घेऊ नको एक सरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दये भक्षिला तेची क्षणी अस्ति बंजर टाकूनी तिये पुढे धिदला तवती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पीटी धरणी मृतिका घेऊनी घाली वदनी कोन वनी सावरी ती ते मगती ने शाप धिदला राजा ते जो अलोट विधि हरी हरांते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल ते चिक्षणी कोणे एके स्त्रीचा संग सोहळा तुझन घडो रे चांडाळा ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्तिपतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे द्वादश वर्षी शाप मुक्त होऊनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेसी येरी कपाळ पीटी आक्रोशे करुण म्हणे झाले वंश खंडण पतीस बोले ब्रह्मचर्य धरुण प्राण आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणे स्त्रियेसी संभाषण खदिरंगाराची सेज आज पासून झाली तुझ लागी जानपा परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडिला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडुनि गारुडी दीन करी की नासिकी वेसन घालून महावृषभ करीती दीन की वनी निरंकुश वारण
धरुन क्षीण करीती मग तैसा कल्माषपाद भूप हो निराहिला दीन रूप पुढे प्रकाश वया कूळ दीप आपण धर्मशास्त्र पाहतसे तेथीचे पाहुनी ब्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्यपुत्र जाहला तेने पुढे वंजसा लीला असो तो राव मृगयेस निघाला यथारण्य तथा गृहवाटे नृपाला भोग त्यजिला सर्वही मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे काम ईभ आवरीत म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्य ते कर्म सहसा न करावे आपुली कर्म गती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोलठे बूण भोगिल्या विनन सुटेची ऐसा राव उदास युक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दाम्पत्ये पूर्वी मारीली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दांत करकराखात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथिला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीसी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळ भारे डोलत पोफळी रांताजन विराजीत केळी नारळी खरजूरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार वडबिंबळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार कपिथ्य बिल्व अंजीर अर्जुन पिच मंद कदंबते ऐसिया वना माजी नृपती क्षण एक पावला विश्रांती परिते पाटीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवासरमणी की निधान जोडे रंका लागुनी की क्षुधीता बुढे उचंबळोनी क्षीराब्धिजैसा पातला की मरती याच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला तैसा तापसियान्माजी मुकुटमणी शिष्यमांदी सवे घेऊणी महाराज तपस्वी गौतम मुनी तयेस्तानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण उभा ठाकला कर जोडून करी स्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापी संहारती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्र नयन होय ह्यावरी तो महाराज गौतम कल्माष पादाबुसे कुशलक्षेम राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करुन नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र वलत्र समस्त सुखरूप आहित की राव म्हणे आपुले कृपे करुण समस्त आहित क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरुन आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आबुले दुस्तर ऋषी प्रती निवेदिले
गौतम मने परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र तेतु निमियालो अपार महिमा तेथि तन वर्णवे ओंकार रूपे कैलास नाथ भवानी सहित तेथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पिठजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तपगहन आचरत कोटी सूर्याजी प्रभा मृडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भिंचा पूर्ण गाभा तेथिंची शोभा न वर्णवे इंद्रसनकादिक ब्रह्म पुत्र तेथिची वसती अहो रात्र जेथिचे पाषाण तरुवर समग्र निरजर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ भृगो जामदग्न्य गोकर्ण क्षेत्री सदा वसती पाहा वया मृडानी नायक मंडप घसनी हो तसे देख नारद तुम्बरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांजे भार मुखे गरजती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करीती वेद घोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सूरस तोषविती महेशाते ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखीत चारी द्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेशी रक्षि सूर्यनंदन पश्चिमेशी वारुणी रमण उत्तरेशी वै श्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथे वसती अहो रात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडो निकर उभे तिथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडूनी अखंड आराधिती पिनाक पाणी रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तिथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचारला निर्वाण गोकर्णी एक दीन होय प्रसन्न सदाशिव अमावास्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिववासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहुनी आणिले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐका वया लीला सुरंग श्रवण वाट पाहती ह्यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्य लिंग पूजनावीन जाण उदक प्राशन न करीच पंचधान्यांचे पिष्ट करुण लिंग करी कामना धरुण व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रेतीचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करुण
त्या लागी रात्रंदीण रावण माता अन्न न घे। रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणितो जावून कैलासा प्रती द्विपंच वदन जाता झाला साक्षेपे। तप आचरला दारुण जो चतुष्षष्टिकला प्रवीण जेने वेदांची खंडे करुण सारा सार निवडिले। चतुर्दश विद्यपारंगत शिवासिया वडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे। आपुले शिर छेदुन स्वहस्ते शिराच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोष जेणे। राग उपराग भार्या सहित मूर्छणा शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे। गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाम माळा गाता प्रीतीने शिवलीला शंभुतोषला अद्भूत। म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुज प्रिय जे का दशक द्वय नयन म्हणे कामांत का आत्मलिंग मज देयी। ह्या त्रिभुवनांत जे सुंदर ऐसी ललना देयी सुकुमार ऐकोनी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती। कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंद रसमुरोण दिव्य लिंग ओतिले। सहस्त्र बाल सूर्य न पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिधले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्माधिका। जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चण वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती। जे त्रिगुणातीत बर ब्रह्म जे अज अजित नाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे। अनंत ब्रह्मांडे विचित्रे झेणे रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन। ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरींचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे। जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देयी मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू। शिव म्हणे ईची प्रतिमा विशेष निर्मुन शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे चिनेयी अपर्णा तू। रावणे अवश्य म्हणोनी स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला। दक्षिण पंथे जाता सत्वर गजबजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती। म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदार पण भवानी बैसलासी देवून पंचबदन हास तसे। म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेह भरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतात धाब वेगी। वारी जननयना इंदिरा वरा निगमागम बंद्या सुहास्य वक्त्रा हे नीलपयोधर गात्रा धाब वेगी सोडवी मज। हे मधुकैटभ नरक मुर भंडना हे दशावतार धरा पीत वसना हे मदनांतग मानसरंजना हे जनार्दना जगद्गुरो। हे कोटी मनोजतात श्रीधर
असुर मर्दन परम उदार, ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर, विप्र रूपे आडवा आला। मने धन्य धन्य द्विपंज वदना, कोठे मिळविली ऐसी ललना, दशमुख मने हे अपर्णा, सदा शिवे धिदली। विप्रमणे खाली उतरुण, न्याहाळुनी पाहीचे वदन, रावण पाहे तवते कुलक्षण, अत्यंत कुरूप देखिली। भुवयांस आंठी अमंगळपूर्ण, वृद्धगाल बैसले दंतहीण, गदगदा विप्रहासे देखून, टाकुनी रावण चालिला। मगर माधवे तये स्थळी, स्थापिली माता भद्रकाळी, इकडे असुर शिवाजवळी, म्हणे स्त्री अमंगळ कैसी धिदली। शिव म्हणे सत्य वचन, ते तुझ नाटोपे कौटाळीन, अनंत ब्रह्मांडे दावून, सवेचि लपवील तत्वता। मग श्रीधरे आंगीची मळी काढून, स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न, मया सुराचे उदरी जाण, उत्पन्न झाली ते चिपई। तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रि जगती, अंगीच्या सुवासे धावती, काद्रवेय चक्रे प्रीतीने। तिचे नाम मंदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वीवरी, विशंती नेत्राचे चत्वरी, पट्ट महिषी पतिव्रता। मयासुर करिल कन्यादान, वरी एक शक्ति देईल आंदण, सप्तकोटी मंत्रांचे गहन, सामर्थ्य असे जिये माजी। ते निर्वाण संगातीन शक्ती, तुझ प्राप्त होईल लंकापती, महाशत्रुवरी निर्वाणीती, प्रेरावी त्वा सत्यपै। ऐसे ऐकताची रावण, परतला लिंग घेऊन, पूर्वस्थळासी आला जाण, तो गजानन गायी राखी। गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून, म्हणती दिव्यलिंग सोडवून, स्थापी अक्षयी गणपती। ऐसा देवी प्रार्थिला एकदंत, तव रावणासी मूत्र लागले बहुत, पुढे पाऊलन घालवत, चरहडी द मूत्र भरे। भूमीवरी लिंगन ठेवावे, ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे, हाती घेऊनी लघुशंकेस बैसावे, हेही कर्म अनुचित। तव तो सिद्धिबुद्धींचा दाता, विप्रवेशे गायी राखीता, त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे। विप्र म्हणे लंकापती, माझ्या गायी राणू राणी पळती, तुझ्या मूत्र शंकेस वेळ कीती, लागेल हे न कळे मज। रावण म्हणे न लागता क्षण, येतो मूत्र शंका करुण, विप्र म्हणे तीन वेळा बाहीन, न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी। अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राचाहाती, दूर जाऊन एकांत क्षीती, लघुशंकेस बैसला। अघाध गज मुखाचे चरित्र, जो साक्षात अवतरला इंदिरावर, शिव उपासना करावया पवित्र, झाला पुत्र शंभुचा। असो रावणासी मूत्राचे पूर, लोटले न सावरतीय निवार, एक घटिका लोटता इभ वक्त्र, हाक फोडी गर्जोनी। माझ्या गायी गेल्या दूरी, हे आपुले लिंग घेई करी, रावण न बोलेचि निर्धारी, हस्त संकेत थांब म्हणे। दुसरी घटिका झाली पूर्ण, हाक फोडी गजानन, ऐव घटिका झाल्या तीन, कदापि रावण न उठेची। जैसे पाखंडियाचे कुमत, न सरेचि वारिता पंडित, तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य,
एक दंत हाक फोड़ी, राक्षसा आपुले लिंग संभाली, मनोनिठेविले भूमंडली, अक्षयस्तापिले कदा काली, ब्रह्मादिका उपटेना, पृथ्वी सहित अभंग, एक जिझाले दिव्य लिंग, रावण धावे स वेग, अशौच अपवित्र क्रोध भरे, लिंग उपटिता डळमळी कुंभीनी, महाबळे दशमुख पाहे उपटोनी, परीन उपटे तया लागूनी, अखंड अभंग जाहले, गुप्त जाहला गजानन, गाई पृथ्वीत जाती लपोन, रावणे एक गाईचा कर्ण, धावुनिया धरियेला, तोही न उपडे तया लागून, मग तेथेच केले लिंग पूजन, गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जान पडियेले, रावण माथा ते येऊन, ते नित्य करी शिव पूजन, आदि लिंग हे जानोन, करिती अर्चन सुर ऋषी, रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करिती अनुष्ठान, त्याचा बळे करुण देव जिंकले रावणे, मया सूर मंदोदरी आणि शक्ती, देता झाला रावणा प्रती, लक्ष पुत्र नातू गणती, सवा लक्ष जयाचे, इंद्रजिता ऐसा पुत्र, अष्टादशा क्षौहिणी सेना भार, जेथींच्या अनुष्ठाने अपार, रावण पावला संपत्ती, गौतम म्हणे राजोत्तमा, ऐसा गोकर्णीचा थोर महिमा, वर्णुन शके मघवा ब्रह्मा, येणे आम्हा तेथुनी जाहले, मिथिलेश्वराच्या यागा कारणे, आम्ही येत असता त्वरेने, अद्भुत एक वर्तले तुझ कारणे, कथा तेची सांगतो, एक वृक्ष न्यग्रोध विशाळ, त्या खाली आम्ही बैसलो सकळ, तो एक चांडाळीन अमंगळ, अति अपवित्र देखिली, सर्व रोग वेष्टित पूर्ण, जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण, किडे पडले सर्वांगी व्रण, दुर्गंधी उठली चहूकडे, रक्तपिती भरोण, हस्तपाद बोट गेली झडोन, परम कुष्ठित कुलक्षण, कैसे अन्न उदगत येते, दंतहीन कर्णहीन, गर्भीच तियेच गेले लोचण, कर्ण नासिका झडोन, किडे पडले बुचबुचीत, अंगीचे चर्म गेले झडोन, वस्त्र पडिले गळोन, धुळीत लोळे चांडाळीन, पाप पूर्वीचे भोगित, तिचा मरण काळ जवळी आला जाण, वरते पाहिले आम्ही विलो कोण, तो शिवे धाविले दिव्य विमान, तिये लागि न्यावया, दशभुज पंच वदन, शिवदूत बैसले चोघे जन, कोटी सूर्य तेज विराजमान, प्रभा शशि समान एकाची, कोणी अग्नि तेजे विराजत, भालचंद्र शोभिवंत, दिव्य विमान लखलखीत, वाद्ये वाजती चतुर्विध, अष्टनायिका नृत्य करीति, किन्नर गंधर्व शिवलीला गाती, गौतम मने ऐके नृपती, मगतयान प्रती पूसिले, हे दिव्य विमान घेऊन, कोणाचे करू जाता उद्धरण, ते म्हणती तया चांडाळीनी लागून, शिवे आनु पाठविले निजपदा, मग म्या तयांची पूसिले, इने पूर्वी काय तप केले, मग ते शिवदूत बोलिले, पूर्वजन्मीचा वृत्तांत, पूर्वी केकय नामा ब्राह्मण, त्याची कन्या सुमित्रा जाण, आपुल्या सौंदर्य गर्वे करुण, कोणासही मानिना, ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यमदे स्वधर्म विसरली, जार कर्म करू लागली,
बापे शिकविल्या नायके तोहे दाहली गरोदर लोक निंदा करीती समग्र मग बापे केश धरुनी सत्वर बाहेर घात देईसी मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याने इते स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमासीरत पुष्ट जाहली बहुत घूर्णित लोचन उगडीना शूद्र घे बुनी दासी दास गेला क्षेत्री कृषी कर्मास हे क्षुदित आठ बुनी मासांस शस्त्र घे बुनी चालिली मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जान पापिणी सुरी घाली तसे ते अट्टाहासे ओरडत गाई हुंबरोनी अनर्थ करीत ईने कंठ छेदुनी गृहांत वत्स नेले त्वरेने डोळे उघडूनी पाहि पापीणी मग गोवत्स ओळखिले तेच क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी म्हणे करणी न कळता केली मग अर्धवत्स मास भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राणे त्यावरीही काळे मृत्यू पावत तो येऊनिया यम दूत येस नेले मारीत बहुत जाचिती निर्दयपणे कुंभी बाकी घालीती असी पत्रवनी हिंडवीती तप्त भूमीवरी लोळवीती स्तंभ कवटाळविती तप्त जेका चित्रगुप्तासी पुसे सूर्य नंदन इचे काही आहे कि नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारुण गोवत्स वदईने केला मग यमेधिदले लोटून चांडाळ योनीत पापली जनन गर्भांत गुश्चळ कुलक्षण विष्टा मुत्रे भरली सदा श्वानाचे उच्चिष्टे भक्षी जाण तव माय बापे गेली मरुन मग ही हाती काठी घेऊन गावो गावी हिंड तसे तो शिवरात्र पर्व गाळ लक्षूण गोकर्ण क्षेत्रा प्रति संपूर्ण यात्रा चालिली घोष गहन नाना विध वाद्यांचा होतसे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्याच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालिली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिणी मी आहे हा का फोडित हाद बसरोन तो व्रदक्षिणा गरिति भक्त जन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळ चांच पोन पहात मुखी घाला बयाची नाही वस्तु म्हणो निरागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीस उपोषण बिल्वदळे घडले शिव पूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गरजती जन हे ही करीत तसेची स्मरण ती ही वडा खाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्व वृत्तांत शिवगणी सांगितलास मस्त मग ती दिव्य देह पावोनी बैसत शिवविमानी ते धवा आपुले स्वकर्म आठवून करू लागली शिव स्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे ऐकराया सादर तू गोकर्णा प्रतिजाई सत्वर शिवरात्री स पार्वती परमेश्वर
त्रिदले करुणी अर्चिका। ऐसे बोलुनि गौतम मुनि गेला जनकाचाया गाला गुनी कल्मष पाद तेची क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्रि स दिव्य लिंग मित्र सहराये पूजिले सांग अंतरी स प्रेम अनुराग उमारंग संतोषला ब्रह्म हत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष तो कैलासाहुनी आदि पुरुष पाठवित दिव्य विमान विमानी वैसले शिव गण परम तेजस्वी दैदिप्यमान अनंत विजांचे रस पीळोन मूर्तियोतिल्या वाटते अनंत वाद्ये गर्जती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांचा माळा वर्षती वरुण वृंदारक मित्र सह दिव्य देह बावोन झाला दशभुज पंजानन इंद्रचंद्राधिपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा सरूपता मुक्ती पावोन शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर गौतम ऋषि परम धन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया श्रीमदभीमा तट विलासा ब्रह्मानंदा आदि पुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथारसवद विपुडे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोद सज्जन अखंड तृतीय अध्याय गोड़हा श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।